आलू थाली तैयार झालेली आहे। त्यातले मेनू सगळे मी टेस्ट करून सांगितलेले आहे। जबरदस्त झालेला आहे म्हणजे तो आपला आलू रोल। कारण वाह, नमस्कार मंडळी। तर प्रश्न पडला असेल की आपले हे बटाटे कशासाठी? आपल्याला ह्या बटाट्यांपासून ही लिस्ट पूर्ण करायची आहे। याच्यामध्ये येणार आहे आलू पराठा, आलू चीज बॉल, आलू मटार समोसा, आलू टिक्की, आलू फ्राई आणि त्यामध्ये भजी घेणार आहे आपण। आलू फ्राईज, आलू रोल, आलू मटार राईस, वा आणि आलू चाट। चला तर मग वेळ न घालवता आता ही आपली लिस्ट आहे ती आलू आलू थाली। वेळ न घालवता आपली ही लिस्ट बघून आपण आपली आलू म्हणजे बटाट्याची थाळी स्टार्ट करूया। चला तर मग आता पहिले येते लिस्ट मध्ये आलू पराठा। स्टार्ट करते। हे जे तू सगळे पदार्थ करणार आहे हे सगळे उकडलेल्या बटाट्यांपासून करणार आहे? नाही ग, असं कसं होईल। मी माझं थोडस सिक्रेट पण ठेवलेलं आहे आणि मी तुला ते नंतर दाखवते की मी इथं काय काय दोन प्रकारचे बटाटे वापरलेले आहेत काही मेनूसाठी, ते मी तुला सांगते। हे मी एक दोन तीन मेनूसाठी एकच स्टफिंग ठेवणार आहे आणि ते मी बनवतीये पराठे। शॉर्टकट वाढते? शॉर्टकट नाही म्हणता येणार, इन्स्टंट बनवतीये असं म्हटलं तरी चालेल। काय त्याच्या हे हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजे लसूण आलं आणि मिरची थोडीशी कोथिंबीर ही पेस्ट आपण याच्यासाठी वापरतोय। जे मी मेनू बनवणार आहे त्याच्यासाठी एकच इन्स्टंट असं। आणि ह्याच्यामध्ये धने, जिरं, ओवा आणि बडीशोप ह्या तीन गोष्टी मी चांगल्या बारीक करून घेतल्या, ते ह्याच्यासाठी वापरणार आहे। म्हणजे मिक्स करून घेते। कुठपर्यंत आलो? झाल्या पराठासला टाईम घेतलाय। हे स्टफिंग आहे ना, त्याचा वाव गोड वाटायचं कारण त्याच्यातला सगळा बटाटा बाहेर यायचा। कारण मी कधी स्मॅश करून बटाटा पराठा कधी बनवलाच नव्हता, पण एक दोन वेळा असं बघून करून करून आता ह्या लिस्ट मध्ये आलू पराठा हे आपलं आता अगदी रेडी झालेलं आहे। आता नेक्स्ट करणार आहोत आलू चीज बॉल, आलू मटार समोसा आणि आलू टिक्की। हे तिन्ही एकत्र करणार आहे मी। आता माझे इथं दोन टिक्क्या बनून झाल्यात आलू टिक्की, तसंच दोन बॉल बनून झाले चीज बॉल आणि समोसे रेडी झालेत। आता मी हे काही शॅलो फ्राय करणार आहेत, काही तळून घेणार आहेत। आता आपण हे टिक्के शालो फ्राय करतोय बघा। आता आपण समोसे तळून घेतोय। कडकडत झाले हे काय आहे? हे चीज बॉल आहेत। आता आपण ह्याला फ्राय करणार आहोत। बॉल फ्राय करतोय, चीज बॉल फ्राय। इथं चीज बॉल तयार झालेत आपले। हे आपले आहे आलू फ्राय म्हणजे रवा आणि तांदळाचं बाइंडिंग केलंय त्याला। आपण घालतोय फ्रेंच फ्राईज तळून घेतोय। पर्यंत आपले सगळे। आता आपण रोल बनवतोय, व्हेज रोल। त्यानंतर ढोबळी। ती ढोबळी कच्ची नाही आहे, थोडीशी फ्राय करून घेतलेली आहे कारण असा बटाटा आहे तो पण फ्राईड केलेला आहे थोडा लालसर रंगावर बघा। थोडस त्याच्यावर मीठ ऑरेगानो जे आपण अवेलेबल असत नेहमी त्यातूनच बनवतोय सॉस। कच्चा कोबी आहे, त्यानंतर कांदा। आता ह्याच्यात मस्तपैकी आपण चीज किसून घालतोय। आपला रोल एकदम जबरदस्त कलरफुल झालेला आहे। हा जो रोल आहे आपण ह्याच्यातल्या सगळ्या भाज्या वगैरे सगळं आपण भाजून तळून घेतलेला आहे, त्यामुळे मला नाही वाटत की आपण हा फ्राय करावा। तरी देखील आपण असं एक तव्यावर घालतोय, त्यासाठी दही, त्याच्यामध्ये बटाटा फ्राय आहे।
ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट पेरायचं, त्याचा थोडासा चाट मसाला, त्यानंतर आवडीनुसार आपण कांदा घालूया याला, तसंच थोडीशी साखर। आता मस्त आपल्या बटाटा चाटवर खूप अशी शेव। आता आपली ही पूर्ण लिस्ट तयार झालेली आहे। चला तर मग मी तुम्हाला एक एक मेनू ट्राय करून त्याचा रिव्ह्यू दाखवते। आधी पराठा बघूयात। आपण जरा थोडं वेगळं ट्राय करूया। इथं आपले जे चाट आहे त्याच्याबरोबर मी हा पराठा ट्राय करते। जबरदस्त। नंतरच्या मेनूचा स्वाद घेऊया, फ्रेंच फ्राईज। थोडेसे काय झालंय, थोडस वेळ झालाय म्हणून थोडेसे लूज झाले चीज बॉल। तर याचा मी तुम्हाला रिव्ह्यू सांगते। टेस्टला खूप छान आहे, टेस्टला खूप छान झाले, चीजी आहेत। नंतर आहे आलू भजी, टेस्ट खूप छान आहे, फक्त वेळ लागल्यामुळे थोडेसे मऊ झाले। टिक्कीची टेस्ट खूप छान आहे आणि मेन म्हणजे याच्यामध्ये जे आपण दही घातलेलं आहे त्यामुळे टेस्टला एकदम मस्त लागत। पुढचा मेनू बघूया। ही आहे आलू क्रिस्पी। याला मी रवा आणि तांदळाचं पीठ लावून छान असं फ्राय केलं होतं, शॅलो फ्राय केलं होतं तव्यामध्ये। आतून बटाटा म्हणजेच आलू खूप छान शिजलेला आहे, कारण नुसतं फ्राय केलंय तरी देखील आणि टेस्टला पण अगदी जबरदस्त लागतंय। त्यानंतर इथं आलू चाट आहे। ह्याचं कॉम्बिनेशन अगदी छानच असणार आहे, कारण आपण याच्यामध्ये बटाटा कांदा जे आपली साखर आहे बाकीचे जे इन्ग्रेडियंट घातलेले आहेत जबरदस्त लागतात। पुढचा आहे आपला समोसा। तोडून दाखवते पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना। टेस्ट पण खूप सुंदर आहे, कारण याच जे आतलं जे मटार बटाटा हिरवी मिरची कॉम्बिनेशन अगदी जबरदस्त लागत। त्यानंतर इथं आहे आलू राईस। तो मी ऍक्च्युली हा मी मसाला भातासारखाच केलेला आहे, फक्त ह्याच्यावर आपण बटाटा किसून आणि बटाट्याचं स्टफिंग सारखं केलं होतं एक छान दिसण्यासाठी। जबरदस्त लागते ते पण, अगदी नॉर्मल टेस्ट आहे त्याची। पण आलू रोल ह्या जे भाज्या टाकलेल्या आहेत म्हणजे कच्च्या भाज्या आणि काही आपण फ्राय करून घातलेल्या आहेत ह्या रोलमध्ये, आलू रोलमध्ये, तर त्यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते अगदी स्क्रंची झालेलं आहे की ते खाताना अगदी मस्त लागतंय दोन्ही पण कॉम्बिनेशन। ही आलू थाली तयार झालेली आहे। त्यातले मेनू सगळे मी टेस्ट करून सांगितलेले आहे। जबरदस्त झालेला आहे म्हणजे तो आपला आलू रोल, कारण त्याच्यातलं कॉम्बिनेशन अगदी मस्त आहे। ह्या माझ्या सगळ्या एफर्ट्सला तुम्ही लाईक करायला विसरू नका, तसंच सबस्क्राईब पण करायला विसरू नका।